त्याच्यावरती तो ओटीपी टाकला की त्याच्या बँकेच्या अकाउंटमधून जेवढे काही त्यांना पैसे काढायचे ते काढू शकतात. सर, ओमिक्रॉन आणि बूस्टर डोसच्या नावाखाली तर लोकांची फसवणूक होत आहे, त्यांना कॉल करून ओटीपी विचारला जातो आणि अशा प्रकारची फसवणुकीचा प्रकार समोर आलेला काय संपूर्ण प्रकरण? अशा लोकांच्याकडून तक्रारी प्राप्त होऊ लागलेल्या आहेत पोलीस स्टेशनला की ओमिक्रॉनच्या संदर्भात किंवा गव्हर्नमेंटनी आता जी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे की 180 दिवसानंतर बूस्टर डोस देणार आहे, ज्या लोकांचा पहिले 2 डोस झालेले आहेत म्हणजे जे 180 दिवस कम्प्लीट झालेले आहेत तर त्या सर्व नागरिकांना बूस्टर डोस द्यायचा असं सरकारने जाहीर केलेलं आहे. तेव्हापासून हे जे ऑनलाईन ॲक्टिव्ह असणारे जे क्रिमिनल्स आहेत तर यांनी लोकांना फोन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते विचारत आहेत की तुमचा बूस्टर डोस तुम्हाला जर करायचा असेल तर आम्ही तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला या संदर्भात एक OTP विचारला जाईल तुमच्या मोबाईलवरती, तर तो OTP तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे आम्ही इकडे तुमचं रजिस्ट्रेशन करून देतो. त्यामुळे लोक कधीकधी त्याच्यामध्ये OTP शेअर करतात आणि ऑलरेडी ह्या क्रिमिनल्सकडे त्या संबंधित व्हिक्टिमचे बँक डिटेल्स असल्यामुळे तो OTP घेतो आणि त्याच्या बँक डिटेल्समधून त्या बँकेमधून त्याचे पैसे विड्रॉ केले जातात आणि अशा प्रकारे त्याचा फायनान्शियल लॉस होतो. सर, आतापर्यंत अशी काही प्रकरण समोर आली आहेत का आणि बूस्टर डोससाठी नेमके काय नियमावली आणि तुम्ही लोकांना काय आवाहन करा? साधारणपणे आता अशा प्रकारचे गुन्हे लोकांनी रजिस्टर केलेले नाही आहेत, परंतु बीडमध्ये काही घशा घटना घडलेल्या आहेत किंवा मुंबईच्या काही भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारची माहिती प्राप्त होते, पण लोकांनी पुढे येऊन कुठे गुन्हे दाखल केलेले आहेत असं काही लक्षात येत नाही आहे. परंतु एवढं आहे की निश्चितपणे की अँटीफिशिंग SMS किंवा ईमेल पाठवला जातो आणि त्याच्यातून एखाद्या बँकेची लिंक पाठवली जाते, ती बँकेची लिंक त्या माणसांनी जशी ओपन केली तसं त्याचा कंट्रोल जो आहे अँटीफिशिंगच्या या क्रिमिनल्स जे ऑपरेटिव्ह आहेत ते बँकेचा पूर्ण कंट्रोल ते त्यांच्या डेस्कटॉपवरती त्यांच्या डिव्हाइसवरती येतो आणि तो आल्यानंतर त्यांना OTPची गरज असते. OTPची गरज असते तर त्यावेळा हे बरोबर ह्या बूस्टर डोसची जी काय गव्हर्नमेंटची जी काही पॉलिसी आहे किंवा जे लोक जनतेमध्ये आता घबराटीचं किंवा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की लोकांना प्रत्येकाला बूस्टर डोस घ्यायचा आहे, त्यामुळं लवकरात लवकर घेण्यासाठी लोक धडपडत आहेत आणि त्याचा या परिस्थितीचा ते फायदा घेऊन लोकांना ते फोन लावत आहेत आणि ऑलरेडी यांच्याकडे डेस्कटॉपवरती त्याच्या बँकेचे डिटेल्स असल्यामुळे फिशिंग करून जो त्यांनी मिळवलेला आहे तर त्याच्यावरती तो OTP टाकला की त्याच्या बँकेच्या अकाउंटमधून जेवढे काही त्यांना पैसे काढायचे ते काढू शकतात. अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी सायबर जगतातले जे गुन्हेगार आहेत त्यांनी अवलंबायला सुरुवात केली आहे. सर, लोकांना तुम्ही काय आवाहन? लोकांना हेच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारचा OTP त्यांनी कुठेही शेअर करायचा नाही आहे, हे साधं सिम्पल आव्हान आहे. जर कुणीही तुम्हाला OTP विचारला किंवा तुमच्या फोनवरती एखादा OTP जनरेट जरी झाला, बऱ्याच वेळेला ह्या सायबर टेक्नॉलॉजीचा इतका वेग वाढतो आहे की दर 15 दिवसाला ह्याच्यामध्ये अपडेशनची गरज असते. 15 दिवस जर तुम्ही अपडेट जर नाही राहिला तर ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे क्राईम्स होत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा OTP आपल्या फोनवरती जरी जनरेट झाला तर तोसुद्धा तुम्ही निग्लेक्ट करायचा आहे, तोसुद्धा तुम्ही डिलीट करायचा आहे, तो कुणालाही शेअर करायचा नाही. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.